आज हे प्रेस ब्रिफींग घेवपाक कारण म्हणल्यार जो प्रोपोजल सॅटर्डे जो जे अनाउंसमेंट जाल्ले सॅटर्डे बायोमिथेनेशन फॉर सोनसडो आमी जे उबी आसा आमच्या फाटल्यान 5 टन 5 TPD प्लांट बायोमिथेनेशन प्लांटाचे काम चालू आसा आनीक हो प्लांट 2.42 crore मुन्सिपालिटीन एप्रूव करून ते चालेक लायल्ले आहा. तुमकां याद आसतली जेन्ना हे फाटली काउन्सील तांचे टर्म सोंपता सोंपता ते एक प्रोपोजल घेवन आयिल्ले की बायोमिथेनेशन 7 प्लांट घालपाक सोंसड्यार आनी ताजो कॉस्ट तेम दाखयल्लो 4.81 crore पर प्लांट तेन दाखयल्लो. वेरेज हो तेज्या ओद्दान 2.39 2.42 कितें तरी क्रोस बट हाफ द प्रायस. आनी त्या टायमार आमी हो इशू करून नोंदरी हाडलें कित्याक डबल प्रायसाचें कारण कितें काय म्हण. आनी काल जेन्ना आमकां आमी जेन्ना जे प्रेस ब्रिफींग आमी पळयल्लें आहा रिगार्डींग बायोमिथेनेशन प्रोपोजल एट सोनसडो आतां तें ते सांगता की 2 प्लांट घालता 25 25 टनाचे दोगूय आमदारांनी प्रेस कॉन्फरन्स घेतिल्ले काउन्सिलरां बरोबर. आनीक आमकां आमची एकच मागणी जावन आसा पयली सावन आमी एक मागणी करता की हाजें ट्रान्सपेरंसी जाय म्हण. आमी डिमांड करीत आसा की तुमी जो प्लांट्स घालपाक सोदतात बायोमिथेनेशनाचे ताजें स्पेसिफिकेशन दियात म्हण ताजें कॉस्टींग दियात म्हण. कित्याक हें पयलें ट्रान्सपेरंट आसपाक जाय. आमी सपोज आवाज करनासलो जाल्यार पयलीं सद्या हे बुलडोज करून ते 7 प्लांट घेवन वयता आशिल्ले एट डबल कॉस्ट. काल जेन्ना प्रेस ब्रिफींग घेतला तितूंत आनी एक शॉकिंग जो स्टेटमेंट आमी पळयलो की आमदार म्हणटात की हो प्लांट जो घातला तो एप्रूव जाला जेन्ना इलेक्टेड काउन्सील नाशिल्ले म्हण तेन्ना. हाजो अर्थ कितें म्हळ्यार इलेक्टेड काउन्सील आशिल्ले जाल्यार डबल कॉस्टाचे प्लांट घालपाक सारके आशिल्ले योग्य आशिल्ले हें हो आमचो प्रश्न जावन आसा. सेकेंडली आमी ना चलपाक कारणां जे कांयच एक्टिविटी ना चलपाक कारणां म्हळ्यार सेग्रिगेटेड वेस्ट कलेक्शन सारकें जायना आनी जायना तेचें कारणूय आसा की दोनूय आमदार दोगांयचे फेवरेट आसात वेस्ट कलेक्शन एजन्सीज. मडगांव एक सेपरेट आसा फातोड्डा एक सेपरेट आसा. तांकां निग्लेक्ट केल्लें आहा तांकां कोण हें करना सक्ती दाखयना की सेग्रिगेटेड वेस्ट सारकें जावचें म्हण. आज तो जो डंप भितर पडलो आहा तो पळयलो जाल्यार तें सेग्रिगेटेड म्हणूंकूच शकना तितूंत बाटली आसा प्लास्टीक आसा सगळें आसा बट कमी प्रमाणान. पूण केसलेच प्लांट इवन बायोमिथेनेशन प्लांट हो चालू जालो जाल्यार 100% ते वेट वेस्ट आसपाक जाय तितूंत बोटले आसपाक शकना कसले एक धाकटो कुडको प्लास्टिकाचोय आसपाक शकना. सो आमी डिमांड करता दोनूय आमदारांक की तुमचे जे फेवरेट कॉन्ट्रेक्टर आसात जे फेवरेट एजन्सीज आसा तांकां इल्ली सक्ती दाखोवची आनी वेट वेस्ट सामकें 100% कलेक्शन करून दाखोवचें. आनी फुडें सांगपाक सोदता आमी की आमी रिस्पोन्सिबिलिटी घेवपाक तयार आसा तो वेस्ट ट्रिटमेंट करपाक. तुमकां भायली गरज ना इवन आमकां देखून आमकां 1 रुपया नाका कोणाचो ना म्हळ्यार आमकां कसलो पेमेंट नाका पूण आमकां जी मशिनरी वा कितें आमी सांगतात तें हाडून दिलें जाल्यार आमी तेमकां सामके 30% कॉस्टाचेर जे ते मोडपाक सोदतले ताजेर आमी करपाक आमी चॅलेंज घेवपाक शकता. ना जाल्यार गोंयांत आसात कितलेशे गोंयांत वेस्ट मॅनेजमेंट करपाचे मनीस आसात तांकां घेयात. तुमकां फकत टेंडरूच करून भायले कॉन्ट्रेक्टर हाडून हे मडगांवकारांचे टॅक्स पयशे तांकां दिवपाक हें करनाका. लास्ट टायम आमी बोर्ड सोदता की बायोमिथेनेशन ही हो कॉन्सेप्ट बायोमिथेनेशन प्रोसेस हे एन्टायर गोवा न्यू आसा. मडगांव तरी आमकां कांयच कोणाकूच खबर ना बायोमिथेनेशनाचें कसलें. आनी जेन्ना एक प्लांट तयार जाता जाल्यार सांगपाक म्हणल्यार इट वॉज अ वायज डिसिजन टू सेटअप 1 प्लांट टू सी हाव इट इज फंक्शनींग. आनी आमी मागता की हे हो प्लांट कंप्लीट जाव पुऱ्यान कसलेच कोणाकूच वर्क ऑर्डर दिवचे न्हू आनी स्पेशली वेन इट इज डबल द कॉस्ट हाजेर आमचो सदांच ओपोज आसतलो. कित्याक जेन्ना आमदार म्हणटात की हो प्लांट एप्रूव जाल्लो आसा जेन्ना इलेक्टेड काउन्सील नाशिल्लो आनी डबल कॉस्ट प्लांट एक्सपेरिमेंट करपाक सारको आशिल्लें काय म्हूण चिंत्ता आमी. कित्याक त्या टायमार 7 प्लांटांक बरोबर ऑर्डर दिवपाक आशिल्ले हो एक प्लांट जो आसा हो पळय आमी कसो चलता तो ताजे शॉर्टकमिंग्स कितें ताजे इम्प्रूवमेंट कशें करपाक शकतले. सो तेन्नाच आमकां समजी कांय मेळटली की बायोमिथेनेशन प्रोसेस हो कितें तो. सेकेंडली आतां 9 तारखेर मिटींगेक एप्रुवला घातला. आतां पळयात फाटलें बी फाटल्या काउन्सिलाकूय हेंच चलतालें आतां ह्यावूय काउन्सिलां ही बोणी करतात ते अजेंडाचेर ऑलरेडी आयलें आयटम नंबर 21 टू टेक अ डिसिजन ऑन द प्रेजेंटेशन एन्ड सजेशन्स
given by Goa Solid Waste Management Corporation with regard to the setting of garbage treatment facility at Sonsdo. Presentation झालं पोहे Saturday. Agenda यायला पहिले ऑलरेडी हे दिलं आहे म्हणजे सजेशन म्हणजे ॲडव्हान्स सगळं. सो हे परतून सेम गेल्या त्या 5 वर्षात तुम्ही केला ते हे पार्टी करपाक सोदनाकात. आमचो हे दोळो सदांच आसतलो म्युनिसिपालिटीचेर आणि आमकां आमचो डिमांड आसा की हे हाजे ट्रान्सपेरंसी जाय, आमकां स्पेसिफिकेशन जाय आणि कॉस्टिंग जाय. कळलं ते आमकां हे जाल्लें की 17 crores ते एक्स्ट्रा फारीक करपाक आशिल्ले 2.5 crores पर प्लांट. आणि त्यांना आम्ही आवाज केला आणि जाय तो इश्यू झाला. इश्यू इतले झाला की इवन आमच्या कॅन्डिडेटांक त्रास झाले जेव्हा म्युनिसिपल इलेक्शन झाली त्यांना ॲडव्होकेट शेवालाक कलेक्टरांतल्या नोटीस आयल्ले रिटर्निंग ऑफिसरांतल्यान ते सांगतले तुमकां त्या बाबतीन बायोमिथेनेशन प्रोजेक्टा खातीर बद्दल. एक व्हिडिओ काढले कोण तरी आर्टिस्टान की एक बायोमिथेनेशन प्लांटाचे कसले स्कॅम असा ते अलेजेड स्कॅम असा ते सॉफ्टवेअरचे किती अलेजेड स्कॅम असा ते तसलो एक कॉमेडी व्हिडिओ काढलो आणि त्या व्हिडिओन म्हजे इलेक्शन प्रोपगेंडा आशिल्ले आणि ते तो व्हिडिओ हांवें फेसबुकाचेर अपलोड केल्लो. आता तो व्हिडिओ आशिल्लो आणि दुसरे व्हिडिओ आशिल्ले खूप असले स व्हिडिओ आशिल्ले 6 videos. दीज व्हिडिओज देन लेटर ऑन मिडिया कमिटी जे आसा जे सेटअप केल्ले आसा अंडर इलेक्शन कोड दॅट मिडिया कमिटी ब्रॉट ऑब्जेक्शन आणि ताका हांवें लेटर घातले की कितें म्हजे वॉट इज माय प्रेजेंटेशन सगळें हांवें म्हजे शो कॉज दाखयले. आणि तेन्ना द मिडिया कमिटीन दुसरे सगळे व्हिडिओक ओके केला तेच व्हिडिओक ते आणि दोन व्हिडिओक नो म्हणला. सो द सॉसिडो स्कॅम जे व्हिडिओ आसा वीच इज बेस्ड ऑन द बायोमिथेनेशन प्लांट्स इशू वेर डबल प्रायसींग इज बींग अंडरटेकन फॉर द सेम प्लांट. सांगू वालान सेम प्लांट आशिल्ले फॉर दॅट प्लांट इज 2.39 crores आर प्लांट इन मार्क वॉज 4.81 crores. हाचे व्हिडिओचेर जे हांवें केल्ले कॉमेडी तेच व्हिडिओ तेणे नो म्हणला. मिन्स दॅट व्हिडिओ ओनली गॉट ऑब्जेक्टेड अँड दॅट इज व्हेरी सस्पिशियस. ताच्या उपरांत जे आरओ आशिल्ले ज्योती कुमारी IAS शी हॅज फोन्ड मी She has phoned me, not just written a letter and whatever, phoned me to take down the video. Look at the audacity and the illegality of it. After that, she has made an illegal order to me. The order is illegal. And after that, she has sent cops at my place with a gunman to paste that order on my door. Such kind of harassment. Then she called me to her cabin for a personal hearing. At the personal hearing only she spoke. At the personal hearing, there was no personal hearing. All such illegal procedures, even criminal procedure code which she has quoted, was illegal. She does not know the section. Very sorry to say. This all has happened just for this those 7 plants worth an extra 17 crores. Imagine 17 crores to ensure those 17 crores are somehow pocketed. Whose pocket? I don't know. Somehow those 17 crores have to be pocketed. So they are doing all this, phone calling me. Okay, so that is why we are now convinced that there is something to be unearthed over here. There is something very illegal.